बुलढाणा की पाक जमी पे, बुलढाणा की पाक जमी पे कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्ह्यातील राजकारणात सोमवार 1 एप्रिलचा दिवस मोठा राजकीय भूकंप आणणारा ठरलाय। इकडे भाजप शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना जाहीर झालेली असतानाही भाजप नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खरं तर हा विजयराज शिंदे यांचा उमेदवारी अर्ज हा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावनांचा झालेला प्रचंड मोठा स्फोट आहे, कारण त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रतापराव यांनी आजवर केलेल्या राजकारणाचे वासे आता फिरू लागल्याचं या निमित्तानं बोललं जात आहे। दुसरीकडे विजयराज यांचा अर्ज म्हणजे प्रतापरावांसाठी धोक्याची घंटा आहे हे निश्चित। गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते यावेळी तरी कमीत कमी लोकसभेची जागा भाजपनं लढवावी अशी जोरदार मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत आहेत। कार्यकर्त्यांच्या या तीव्र भावना पाहून भाजप नेतृत्वानेही बुलढाण्याची जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी हालचाली केल्या। 15 वर्ष ज्या प्रतापरावांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं त्यांनी सातत्यानं उपेक्षाच केली, त्यामुळे आता खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा विकास करणारा आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा लोकप्रतिनिधी असावा अशी भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा होती। मात्र ऐनवेळी प्रतापरावांची उमेदवारी घोषित झाली आणि जिल्ह्यातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला। एकीकडे कार्यकर्ते प्रतापरावांच्या उमेदवारीला विरोध करत होते तर दुसरीकडे भाजपचेच काही आमदार हे प्रतापरावांचं समर्थन करत होते। यावरून एक स्पष्ट आहे की भाजपचे हे लोकप्रतिनिधी आपल्याच कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडल्यात। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वतीनं लोकसभा मतदारसंघात जे सर्वेक्षण केलं होतं त्यात प्रतापरावांच्या उमेदवारीविषयी अत्यंत प्रतिकूल मत व्यक्त करण्यात आलं होतं। याचा अर्थ प्रतापरावांना यंदा अँटी इनकमबन्सीमुळे तिकीट मिळणार नाही अशी भाजप कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, त्यामुळेच भाजप शिवसेनेच्या वतीनं उमेदवार देण्यासही विलंब होत होता। दरम्यान शिवसेनेच्या वतीनं अचानक एक चाल खेळण्यात आली आणि शिवसेनेच्या वतीनं आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला। हा अर्ज दाखल होताच सायंकाळी प्रतापरावांची उमेदवारी घोषित करण्यात आली। प्रतापराव संजय गायकवाड यांच्या खेळीनं भाजप पुरती गारच झाल्याचं पाहायला मिळालं। याशिवाय भाजप कार्यकर्ते आणि प्रतापराव जाधव यांच्यातील वादाला आणखीन एका ठिकाणी ठिणगी पडली आहे। प्रतापरावांच्या वतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी संवाद मेळावे घेतले। या संवाद मेळाव्यांना भाजपचे लोकसभा मतदारसंघप्रमुख विजयराज शिंदे यांच्यासह चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले तसेच आणखीन काही भाजप पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून डावलण्यात आलं। या घटनेमुळे तर भाजपचे कार्यकर्ते आणखीनच संतप्त झालेत। या संतापातूनच कदाचित विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असण्याची शक्यता आहे। विजयराज शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याला काही ऐतिहासिक राजकीय संदर्भ देखील आहेत। विजयराज शिंदे हे प्रतापराव आणि संजय गायकवाड यांच्या राजकारणापासून फारकत घेऊनच दूर गेले होते। यावेळी विजयराज शिंदे यांनी प्रतापराव आणि संजय गायकवाड यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। विजयराज शिंदे हे जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले त्यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत होते। खरे तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा आदर करणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी तसं न करता या ठिकाणी प्रस्थापितांनाच उमेदवारी देण्याचं काम केलं आणि नेमके इथेच भाजप बॅकफूटवर गेली। ज्याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करून गायकवाड यांनी एक राजकीय खेळी केली होती तशीच राजकीय खेळ विजयराज शिंदेही करणार की आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढवत प्रतापरावांसमोर आव्हान निर्माण करणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच। परंतु विजयराज शिंदे यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रतापराव समर्थकांमध्ये धडकी भरली गेली असणार आहे यात काही शंका नाही। विजयराज शिंदे यांच्या उमेदवारी अर्जामुळे लोकसभा निवडणुकीत आणखीन रंग चढला असून ही निवडणूक तिरंगी चौरंगी अशी झाली आहे, तर मतविभाजनाचा नेमका फायदा कोणाला होणार हे सध्या तरी सांगणं कठीण झालंय। काही असलं तरी ही निवडणूक प्रतापरावांसाठी प्रचंड मोठं आव्हान असणार आहे। गेल्या 15 वर्षात मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाला जर योग्य तो सन्मान दिला असता तर आज प्रतापरावांवर ही वेळ चाली नसती, त्यामुळे याचा कुठेतरी प्रतापरावांनी अंतर्मुख होऊन विचार करावा। दुसरीकडे भाजप पक्षश्रेष्ठींनीही आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। हिंगोलीमध्ये भाजपच्या विरोधानंतर शिवसेनेचा उमेदवार बदलण्याचा जोरदार हालचाली होत आहेत। या हालचाली यशस्वी होतील अशी चिन्हे आहेत, मग जे हिंगोली झालं ते बुलढाण्यात का होऊ शकत नाही असा प्रश्न बुलढाणेकर नागरिक उपस्थित करतायत।
प्रतापरावांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लहर पसरली होती. त्याआधीच बुलढाण्याची जागा भाजपनंच राखावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांची होती. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या भावनेला सर्वात आधी वाचा फोडण्याचं काम सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने केलंय. भाजपमध्ये चाललेली ही मोहीम दैनिक जनसंचलनमुळे आणखीन तीव्र झाली आहे. विजयराज शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती हे त्यांचं द्योतक आहे. आता भाजप पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय निर्णय घेतात हे येणारा काळच आपल्याला दाखवणार आहे. मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुख, बूथवरचे कार्यकर्ते, बूथवरची कार्यसमिती, पन्ना प्रमुख, पन्ना समिती, पन्ना प्रमुखावरचे कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, आमदार, सर्वजण जे काही मेहनत घेत होते, परिश्रम घेत होते, एवढंच नाही तर देशाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सुद्धा जवळपास 5 ते 6 वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातले कामं वाड्यातांड्यापर्यंत, गावागावापर्यंत, शोषित, दलित, पीडित, आबाल, वृद्ध, महिला या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला की नाही मिळाला, त्यांचं काम, त्यांच्या योजना पोचल्या की नाही पोचल्या याची स्वतः प्रत्यक्ष त्यांनी पाहणी करून प्रत्येक गरीब माणसाला सरकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, लाभार्थ्यापर्यंत पोचून धन्यवाद मोदीजी, नमस्ते मोदीजी अशा प्रकारच्या सुद्धा अभियानामध्ये, लाभार्थी संपर्क अभियानामध्ये सुद्धा देशाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव साहेब यांनी स्वतः सहभाग घेऊन कार्यकर्त्यांकडून सुद्धा ती कामं करून घेतली. आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदींचं काम, मोदी @9 माध्यमातून झालेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे, नरेंद्र मोदींच्या 400 पारमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे. ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी. सिटी न्यूज बुलढाणा.